नवीन वर्षाच्या तोंडावरच सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये सोनं बरंच महागलं आहे. जागतिक पातळीवरती सिरिया आणि इस्रायलमधलं युद्ध, चीनची सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक, या सगळ्याचा परिणाम सध्या सोन्याच्या दरांवरती होतो आहे. सोनं आणखी सुद्धा महागण्याची शक्यता आहे. बघूयात. नववर्षाच्या तोंडावर सध्या बाजारात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचलेत. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2000 वाढ झाली आहे. मुंबईमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर होता 78,637 रुपये, तर पुण्यामध्ये 79,685 रुपये, नागपूरमध्ये दर होता 78,598 रुपये, जळगावात 81,906 रुपये, तर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये सोन्याचा दर 78,676 वर गेलाय. चायनाने जी गोल्ड बाईंग जी स्टॉप केली होती लास्ट फेब्रुवारीमध्ये, ती आता नोव्हेंबर एंडला त्यांनी परत सुरू केली आहे. तर त्याचा इफेक्ट हा गोल्ड मार्केटवरती पडलेला आहे. कुठेतरी कंट्रीचं इन्फ्लेशन कंट्रोल करायसाठी आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सगळीकडे सुरू आहे, तर त्या इन्फ्लेशनला फाईट करायसाठी प्रत्येक कंट्री आपले गोल्ड रिझर्व्ह ठेवते की भविष्यात त्यांना ते कामात येईल. पण मग आता परत ते जे त्यांनी स्टॉप केलं होतं बाईंग, ती परत आता कुठेतरी सुरू केलेलं पाहायला भेटलं आपल्याला. आता परत 18 डिसेंबरला फेडरल रिझर्व्हची मीटिंग आहे, तर त्याचा इंटरेस्ट रेट जे कट होतील तर त्याचा इफेक्ट हा गोल्डवरती पडेल आणि गोल्ड परत वाढायची शक्यता आहे. 76,500 म्हणून भाव कन्सिडर करून आम्ही सोनं खरेदी करायला आलो, पण इथं आल्यावर आम्हाला कळलं की भाव 78,500 आहे. त्यामुळे आमचं सगळा बजेट कोलमडला. इथं आल्यानंतर म्हणजे आम्हाला एक शॉक बसला की सोनं लगेच 24 तासामध्ये इतकं वाढून गेलेलं आहे. त्यामुळे पण मग आल्यानंतर गत्यंतर नाही, आम्हाला ते खरेदी करणं भागच आहे घरामध्ये लग्न कार्य असल्यामुळे. पण तरी सुद्धा काय होऊन जातं की सोन्याचा भाव वाढल्यामुळे थोडंसं बजेट सामान्य माणसाचं कोलमडतंच. पण सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचं नेमकं कारण काय? प्रत्येक जण स्थानिक करन्सीमध्ये व्यवहार करण्यासाठी, स्थानिक करन्सीला बळकटी प्राप्त करण्यासाठी सोन्याची खरेदी, या दृष्टिकोनातून सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरं असं आहे की चीनच्या बाबतीमध्ये एक घडामोड जी आणखी जाणवते ती म्हणजे चीनमधलं जे रिअल इस्टेट आहे ते अलीकडच्या काळामध्ये कोसळलेलं आहे. त्यामुळे सामान्य चीनी व्यक्ती जो आहे, माणूस जो आहे, तो आता सोन्यामध्ये खरेदीमध्ये गुंतवणूक करायला लागलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सामान्य चीनी माणसाकडनं देखील सोन्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे भारताला मागे टाकत चीन आता सोने खरेदीमध्ये नंबर 1 आलेला आहे. सोने खरेदीमध्ये भारतीय लोक सर्वात पुढे होते, पण आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होताना दिसते. मार्च महिन्यामध्ये चीननं 5 टन सोनं आयात केलं होतं, तर पहिल्या 3 महिन्यात तब्बल 27 टन सोन्याची खरेदी चीनकडून करण्यात आली होती. एका आकडेवारीनुसार चीनकडे सध्या 2,262 टन सोनं आहे. चीनी गुंतवणूकदारांनीही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक वाढवली आहे. चीन मध्ये अचानक इतकी सोने खरेदी होऊ लागल्यानं सध्या भारतातच नाही तर जगभरात सोन्याला झळाळी चढताना दिसते. रिपोर्ट ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.